पुढची महत्त्वाची बातमी पाहूया. चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे स्वतः अनिल देशमुख यांना प्रश्न विचारणार आहे. अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्यासाठी सचिन वाझेंना परवानगी मिळाल्याची माहिती आहे. मनसुख हत्या प्रकरण आणि अँटिली या प्रकरणाबाबतची या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे. चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे अनिल देशमुखांना प्रश्न विचारे. अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्यासाठीची अनुमती परवानगी सचिन वाझेंना दिली गेली आहे अशी माहिती आहे. याविषयीची माहिती देतात आपले प्रतिनिधी सूरज ओझा. सूरज, चांदीवाल कमिशन मध्ये ज्या प्रकारचे आरोप परमबीर सिंग यांनी लावले होते त्या आरोपांची तपास म्हणजे तपास सुनावणी सुरू आहे की नेमका त्यात काय झालेलं आहे आणि याबद्दल चांदीवाल कमिशन फेब्रुवारी एंड मध्ये त्यांची रिपोर्टही देखील शासनाला देणार आहे. याच प्रकरणी आज शेवटचा दिवस असं म्हटलं जात आहे. तर आज जे सचिन वाझे आहे मनसुख हत्या प्रकरणी आणि अँटिलिया प्रकरणी ज्यांच्यावर आरोप आहे ते त्यांनी चांदीवाल आयोगाला अशी रिक्वेस्ट केली की ते आज पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि यावर आयोगाने त्यांना परवानगी दिली आणि या परवानगीनंतर त्यांनी काही असे प्रश्न विचारले. त्यात असं त्यांचं म्हणणं होतं की जे परमबीर सिंग यांच्या विरोधात जे जीआर निघाला होता 30 मार्च रोजी त्या जीआरचा तुम्ही त्यात पार्टिसिपेट केलं होता का. यावर त्यांनी सांगितलं देशमुखने की मी यावर कुठल्याही प्रकारचा पार्टिसिपेट घेतला नव्हता आणि जे काय आरोप सिंगने लावले होते त्याचा कुठलाही आधार नव्हता. त्याचबरोबर तो पॉलिटिकली मोटिवेटेड होता आणि त्यावेळी मी सीएम यांना स्वतः आग्रह केली होती की ते ह्या प्रकरणी त्यांचं काय लुक इन टू दी मॅटर मी असा या प्रकारचा उल्लेख केला होता. तर अजूनही वझे कंटिन्युअसली प्रश्न विचारत आहे देशमुखना आणि देशमुख त्यांना त्याचं उत्तर देतात. या सगळ्या प्रकरणामध्ये सूरज हे इंटरॉगेशन किंवा ह्या प्रश्नोत्तराचा जो कालावधी आहे तर तो किती महत्वाचा आहे संपूर्ण प्रकरणामध्ये. हा खूपच महत्वाचा असणार आहे कारण की सचिन वाझे एक महत्वाचे साक्षीदार आहे यामध्ये. कारण की जेवढे आरोप लावण्यात आले होते त्यामध्ये परमबीर सिंगने बऱ्याच वेळी सचिन वाझे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर असाही होता की जे काही वझे गँग आहे त्यांचा हँड इन ग्लव्ह आहे देशमुख बरोबर. तर त्या दोघांची जे प्रश्न उत्तरी आहे म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन हा खूप महत्वाचा असेल असं वर्तवलं जातं. सूरज धन्यवाद. अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.